चंद्रपूर जिल्ह्यातील भूल तालुक्यातील केसला घाट येथे झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली तर 7 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील 2 जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तर उर्वरित जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती केले. प्राथमिक माहितीनुसार भरधाव स्कॉर्पिओ गाडीने मार्गावर बंद असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातातील मृत प्रतापगड येथे देवदर्शनाला गेले होते. हे सर्व लोक चंद्रपूरमधील नागिन बाग येथील रहिवासी आहेत. प्रतापगड येथून देवदर्शनाहून येत असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. जखमींना मूल आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अपघात इतका गंभीर होता की जवळपास अर्धी स्कॉर्पिओ गाडी ट्रकच्या मागील बाजूला घुसली. मृतकांमध्ये संभाजी भोयर, कुसुम भोयर, जियान भोयर व 1.5 वर्ष, दत्तू झोडे, मीनाक्षी झोडे, शशिकला वांढरे, तर जखमींमध्ये जितेंद्र पट्टपल्लीवार, मनीषा भोयर, अंकिता पटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील, शीला पाटील, रेखा खाटेकर अशी आहेत. पोलीस घटनेचा तपास सकाळी 9 वाजता निघाला. देवदर्शनाच्या जागी 2 वाजता पोहोचलो आणि गड चढला आणि प्रतापगडवरून वापस फिरालो. 6-7 झाले म्हणजे सुमारच आम्ही पूलपर्यंत 9:30 दरम्यान आलो होतो आणि मग अचानक त्याची चहल्ली का काहीतरी असं कोणतं तरी गाव म्हणते इतक्याच अचानक झडक दिली वाग. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर.